नमस्कार लता दीदी, आज आपल्यात नाहीत। ॲक्च्युली हे म्हणायला सुद्धा खरं तर विश्वास बसत नाही आहे। लता दीदी आमच्यासाठी काय आहेत, माझ्यासाठी, आईबाबांसाठी, हे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत। कारण मला असं कुठेतरी वाटतं की मी गायिका आहे किंवा म्युझिक माझं पॅशन आहे ह्याचं कारण कुठेतरी लता मंगेशकर आहे। मी आईच्या पोटात असताना आईने फक्त आणि फक्त एका व्यक्तीचं गाणं ऐकलं होतं, मला आई सांगते, ते म्हणजे लता मंगेशकर। कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल, पुणे मुंबई असेल, कुठेही ट्रॅव्हल करत असू, तर जे फोल्डर कारमध्ये ऐकलं जातं ते म्हणजे लता मंगेशकर। सकाळी उठल्यानंतर बाबा पहिल्यांदा जी वायनल लावतो ती दिदींची लावतो। त्यामुळे दिदी आमच्यासाठी रादर सगळ्याच कलाकारांसाठी काय त्यांचं स्थान आहे हे शब्दात नाही व्यक्त करता येणार। पण त्यांचं त्या मी असं म्हणेन की त्या आपल्यामध्ये नाहीये, देहाने त्या आपल्यात नाहीये। इतक्या वर्षांची त्यांची कारकीर्द, आयुष्यभर फक्त आणि फक्त गाण्याचा ध्यास घेतला, गाण्याला फक्त आयुष्य दिलं आणि चार पाच वेगवेगळ्या जनरेशन्सच्या अभिनेत्रींना आवाज दिला, इतकं सक्सेसफुली सुंदर, इतकी सुंदर सुंदर गाणी दिली, ही एवढी मोठी कारकीर्द कुठल्याही गायकाची असेल असं मला वाटत नाही। इतकं विविध प्रकारची गाणी त्यांनी गायली, मग ते आएगा आने वाला असो, धीरे से आजारी असो, रुके रुके से कदम असो, मराठीमध्ये आपल्या अभंग तुक्याचे असो, ज्ञानेश्वरी असो, मीरा भजन असो, चालावाही देस असो, दिल तो पागल है असो, वीर जारा असो, इतकी व्हरायटी आणि इतकं सक्सेसफुली सुंदर त्यांनी एवढं गाऊन ठेवलंय। मी म्हणेन की 3 तासाच्या नंदरागाचा जो परिणाम होतो 3 तास गायल्यानंतर, तो त्यांनी 4 मिनिटात तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा मध्ये त्यांनी तो इफेक्ट 4 मिनिटात त्यांनी तो दाखवला। ह्यापेक्षा जास्त काय अजून मी बोलणार, मी गायिका म्हणून माझी पात्रता नाही त्यांच्या गायकीविषयी बोलण्याची। एक मी म्हणेन की एक छोटीशी आठवण माझी अशी आहे की शिवकल्याण राजा कार्यक्रम झाला होता पुण्यामध्ये आणि बाळासाहेब मंगेशकर होते, बाबासाहेब पुरंदरे होते आणि दिदी आल्या होत्या आणि आई गायला होती त्या कार्यक्रमात आणि दिदी व्ही आय पी रूममध्ये बसल्या होत्या आणि रायरीकर काका आतमध्ये मला घेऊन गेले कार्यक्रम झाल्यानंतर। 4 वर्षाची होते मी आणि मी नमस्कार केला आतमध्ये गेल्यानंतर दिदींना, तर मला विचारलं काय करतेस तू बाळ, म्हणलं मी गाणं शिकते। तर तेव्हा दिदी म्हणल्या वा वा छान छान, मला आणि मी तेव्हा 2 विण्या घातल्या होत्या, तर मला म्हणाल्या की अरे वा तुझ्या पण 2 विण्यात, हे बघ माझ्या पण 2 विण्यात, असं मला म्हणल्या होत्या। खूप गोड आठवण दिदींची। आणि त्याच्यानंतर माई मंगेशकर हॉस्पिटलच्या ओपनिंगच्या वेळेला कार्यक्रम होता, तेव्हा मी गायले होते उजाडल्या बरी सख्या, त्यांचं एक फार सुंदर गाणं आहे आणि आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं दिदी आतमध्ये आल्या आहेत। आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर दिदींचे आशीर्वाद घेतले आणि आम्हाला म्हणले आम्ही ऐकत होते हां छान चाललाय कार्यक्रम, म्हणजे त्या मी काय बोलू त्यांच्याबद्दल, त्यांनी जे काही त्यांनी एक योगदान त्यांनी जे दिलेलं आहे भारतीय फिल्म म्युझिकमध्ये ते वेगळंच आहे, फिल्म असो नॉन फिल्म असो, म्हणजे
सगळ्याच दृष्टीने एक मोठं इन्स्पिरेशन, परमेश्वरांनी बनवलेलं एक आयडियल उदाहरण म्हणजे लता मंगेशकर असं मला वाटतं. दीदींना परमेश्वरांनी अशा पद्धतीने बनवलं की हे मी बनवलेलं आहे उदाहरण म्हणून. ह्याला म्हणतात गाणं, ह्याला म्हणतात आवाज, ह्याला म्हणतात ध्यास. कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेऊन त्याच्या पाठीमागे लागून आयुष्यभर ती गोष्ट करणं, हे आयडियल उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. आता ह्याला फॉलो करा. अक्षरशः असं उदाहरण परमेश्वराने आपल्यासमोर ठेवलं. मी जसं म्हणलं तसं त्या देहाने आपल्यामध्ये नाही येत, पण त्यांचा आत्मा त्यांच्या संगीताने, त्यांच्या गाण्यात आहे. आणि माझ्या काय तर माझ्याहून पुढच्या 10-20-25 जनरेशन्स त्यांच्या गाण्याचा अभ्यास करतील, त्यांचं गाणं ऐकतील. मी एवढंच म्हणेन, परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि यू विल मिस यू दीदी.